जपमाळ कशी करावी याचे काही नियम आहेत, ते कोणते चला पाहूया। जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या डोळ्याला व नंतर उजव्या डोळ्याला तिचा स्पर्श करावा। डाव्या हाताने माळेला कधीही स्पर्श करू नये। नित्य जपाची माळ हिंगटात किंवा गळ्यात धारण करू नये। माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये। जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी। आता जप करण्याची पद्धत पाहूया। शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा। गोमुखीने जप केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधापासून मुक्ती मिळते। अंगठ्याच्या सहाय्याने जप केला तर मोक्ष प्राप्ती होते। तर्जनीने जप केला तर शत्रुनाश होतो। मध्यमेने जप केला तर धनप्राप्ती होते। अनामिकेने जप केला शांती प्राप्ती होते। करांगुलीने जप केला सुंदरता प्राप्ती होते। जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये। जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे। आता जपाची शास्त्रीय पद्धत पाहूया। मधल्या बोटातल्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे। या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते। अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते। जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी। तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी। ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी। जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात। माळेतील 108 मणी माळेला 108 मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे। माळ रुद्राक्ष तुळस पटी किंवा मोत्याने बनलेली असते। या माळेमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो। या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते। देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे। पुरातन कालापासून तपस्वी ऋषीमणी संत हा उपाय मानतात। जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शक नाही। रुद्राक्षची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे। रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे। रुद्राक्षमध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते। रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरापर्यंत पोहोचतं। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।